अगदी मस्त गदगदायला लागला ना असं की समजायचं पिठलं तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. वरून ना गार्निशिंग साठी मस्त अशी कोथिंबीर पेरायची. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज ना आपण अगदी छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे कांद्याच्या पातीचं पिठलं. खूप सोप्या पद्धतीने आपण हे पिठलं बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोनच इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, ते म्हणजे कांद्याची पात आणि बेसन. त्याचं आज आपण पिठलं बनवणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आता कांद्याच्या पातीचं पिठलं बनवण्यासाठी इथे आपण कांद्याची पात अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे, साधारणतः वाटीभर इतकी घेतलेली आहे. त्यानंतर त्याच कांद्याच्या पातीचे जे कांदे असतात ते आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. साधारणतः 3-4 कांदे आहेत, हे अगदी बारीक चिरून घेतले आहे सगळं आपण. आता इथे पिठलं बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकूयात. भरपूर असं तेल टाकलंय आपण, साधारणतः 3-4 चमचे तेल इथे टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकूया आणि 1 चमचा जिरे टाकूया. जिरं मोहरी अगदी मस्त असं तडतडलंय की यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. कांद्याचा पातीचा जो कांदा आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. मला आता आपण मस्त असं परतून घेऊया. पाहू शकता कांदा अगदी छान आता परतला गेलाय. आता यामध्ये ही जी बारीक चिरलेली कांद्याची पात आहे ती आपण टाकूयात. आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकणार आहोत. आता थोडा वेळ झाकण ठेवूया आपण याच्यावर आणि शिजून घेऊया. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कांद्याची पात आपल्याला शिजून घ्यायची अगदी छान अशी. बारीक गॅस केलेला आहे आपण इथे. आता इथे कांद्याची पात आपली शिजते तोपर्यंत आपण बेसनचा घोळ तयार करून घेऊया. आता आपल्याला बेसनाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 1 कप इतकं बेसन लागणार आहे. यामध्ये आता पाणी टाकून घेऊयात आणि आता अगदी छान असा बेसनाचा घोळ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजेत. इथे ना तुम्ही पाहू शकता आपली कांद्याची पात सुद्धा अगदी छान अशी शिजते तोपर्यंत. इथे हा बेसनाचा घोळ आपण व्यवस्थित असा तयार करून घेतला, याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी राहिलेली नाहीये. आणि इथे तुम्ही पाहू शकता कांद्याची पात सुद्धा आपले अगदी छान अशी आता शिजलेली आहे. व्यवस्थित शिजले कांद्याचा पात सुद्धा. आता यामध्ये ना आपण हा ठेचा टाकायचा आहे. आलं, लसूण आणि भरपूर अशी मिरची वाटून आपण हा ठेचा बनवलेला आहे. साधारणतः 2 मोठे चमचे इतका हा ठेचा आहे आणि याच्यानेच कांद्याच्या पातीला अगदी छान अशी चव येते. जे पिठलं आपण बनवतो ना ते ह्याच्यामुळेच एकदम भारी लागतं. आता हा ठेचा यामध्ये टाकला, हे छान असं परतून घेऊयात. आता हा बेसनाचा घोळ जो आपण तयार केलाय तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. थोडस पाणी ऍड करूयात आणि आता हे आपल्याला सतत फिरवत राहायचंय. बेसन अगदी छान असं आपल्याला शिजवून घ्यायचंय. इथे ना जो ठेचा टाकलाय ना आपण, सगळी कमाल त्या ठेच्यामध्ये आहे.
आलं लसूण आणि भरपूर अशा मिरच्या वापरून तो ठेचा बनवायचा. अगदी कमाल असं पिठलं बनतं आपलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना, हे जर तुम्ही थोडं सुकं केलं तर हा झुणका बनतो, पण आपण थोडंसं ओलसर ठेवणार आहोत कारण आपल्याला ह्याचं पिठलं बनवायचं आहे. तांदळाच्या भाकरीसोबत म्हणा किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अगदी कमाल लागतं कांद्याच्या पातीचं पिठलं. तुम्ही बेसनाचं नुसतं पिठलं नेहमीच खात असाल, पण कधीतरी ना कांद्याच्या पातीचं पिठलं बनवून बघा, अगदी अप्रतिम लागतं. आता हे बेसन आपल्याला अगदी छान असं शिजवून घ्यायचंय. आता ना हे थोडं घट्ट व्हायला लागलंय, यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हे पिठलं आता छान असं वाफेवरती थोडा वेळ आपल्याला शिजून द्यायचं आहे. अगदी बारीक गॅस ठेवलाय आपण. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम असं पिठलं बनून तयार आहे. आपण ते ओलसरच ठेवणार आहोत कारण आपल्याला ते पिठलंच पाहिजे, झुणका त्याचा बनवायचा नाही आपल्याला. अगदी मस्त गदगदायला लागलं ना असं की समजायचं पिठलं तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. वरून ना गार्निशिंगसाठी मस्त अशी कोथिंबीर पेरायची. अगदी छान गरमागरम असं पिठलं खाण्यासाठी तयार आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम असं कांद्याच्या पातीचं पिठलं बनवून तयार आहे. खूप अप्रतिम लागतं खायला. तुम्ही जर तांदळाची भाकरी, ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा अगदी गरमागरम वापरलेला अशा भातासोबत सुद्धा हे पिठलं खूप अप्रतिम लागतं खायला. कोणाकोणाला पिठलं हा प्रकार खूप आवडतो, रोजच्या जेवणात पण आवडतो. मग कधीतरी तुम्ही हा वेगळा म्हणून पदार्थ म्हणून करू शकता आणि आवडीने म्हणजे तुम्ही आवडीने पण पदार्थ खाऊ शकता, इतका सुंदर झालेला आहे. हो खूप छान लागतं कांद्याच्या पातीचं पिठलं. तुम्ही जर नॉर्मल पिठलं नेहमीच बनवत असाल, पिठल्याचे दिवाने असाल तर एकदा कांद्याच्या पातीचं पिठलं बनवून बघा, अगदी अप्रतिम लागतं, कमाल लागतं. आणि वाफळलेल्या भातासोबत तर हे पिठलं खूप भारी लागतं. मी आज तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहे आणि मम्मी वाफळलेल्या भातासोबत ते खाणार आहे. दोन्ही गोष्टींसोबत एकदम कमाल असं हे पिठलं लागतं. ही ना खूप सोपी अशी रेसिपी आहे. नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.